सो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत वॉल पेंटिंग, ज्याने मी नेमप्लेट बनवलेली आहे। तसं तर मला वॉल पेंटिंग करायला खूप आवडतं। व्हिडिओच्या शेवटी मी माझे काही वॉल पेंटिंग्स नक्की तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। मला नेमप्लेट रेक्टँगल शेपमध्ये पाहिजे म्हणून मी एक शेप काढून घेतला आहे, पण इथे क्लिअर दिसत नाही आहे तो शेप। इथे मला कॉपर कलर द्यायचा होता, तो पावडर फॉर्ममध्ये होता आणि त्याच्यामध्ये मी मीडियम मिक्स केले होते। ऑनेस्टली सांगते पण तो कलर त्याच्यावर बसला नाही, सो मी फ्लॅट ब्रशने त्याला टेक्स्चर द्यायचा प्रयत्न केला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टेक्स्चर देते आहे त्याला। नेक्स्ट मी पिंक कलरचा पॅच देते। एक ब्रॉड बॉर्डर आपल्याला पिंक कलरची बनवायची आहे इथे। सो मी आधी इथे दोन्ही साईडला बॉर्डर करून घेते पिंक कलरची, म्हणजे कलर बाहेर जायचे चान्सेस खूप कमी असतात। त्यानंतर आपल्याला इथे थोडं राऊंड शेपमध्ये डिझाईन तयार करायची आहे। इथे ग्रीन कलरचं यूज करते आहे मी। चारही साईडला टेम्पल बॉर्डर काढणार आहे। इथे मी माझ्याकडे छोटा फ्लॅट ब्रश आहे, त्याचा वापर करते आहे। तुमच्याकडे जर फ्लॅट ब्रश नसेल तर तुम्ही राऊंड ब्रशचा सुद्धा वापर करू शकता। ही डिझाईन तुम्ही आधी हाताने पेन्सिलने ड्रॉ करून घेतली तर जास्त सोपं पडेल। मी इथे डिझाईन ड्रॉ करून न घेता डायरेक्टच पेंटिंग करायला सुरुवात केली आहे। झिरो नंबरच्या ब्रशने ब्लॅक कलरने मी आउटलाईन करून घेते आहे। चारही साईडला अशा पद्धतीने आउटलाईन करून घ्यायची। इथे मी फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे, त्यामुळे पेंट केल्यानंतर सुद्धा आपल्याला कलरची शायनिंग तशी टिकून राहते। त्यानंतर आपण जो पिंक कलर फील केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये डिझाईन्स पेंट करू शकता। या पिंक कलर आणि ग्रीन कलरच्या मध्ये मी ब्लॅक कलरने आउटलाईन करते आहे। इथे पण मी झिरो नंबरचाच ब्रश वापरला आहे। डिझाईन थोडीशी बोल्ड असेल तर ती जास्त उठून दिसते। खूप बारीक डिझाईन करायला एक तर वेळ पण खूप लागतो आणि ती उठून दिसत नाही। अशा पद्धतीने आपण चारही साईडला बॉर्डर करून घेऊया। ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतली। त्यानंतर या शेपमध्ये मी फिलिंग करते आहे। तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही डिझाईन्स त्याच्यामध्ये फिल करू शकता। पिंक कलरमध्ये जेवढी जागा रिकामी दिसते तिथे मी फिल करते, छोटी छोटी डिझाईन काढते। त्यानंतर ग्रीन कलरचे जे ट्रायंगल्स काढले होते ते उठून दिसण्यासाठी थोडी त्याला ब्लॅक कलरची बॉर्डर देते, त्यामुळे ते ट्रायंगल सेपरेटली उठून दिसते। त्यानंतर इथे ब्लॉक्सचा वापर केला आहे मी। इथे पोटॅटोला, म्हणजे बटाट्याला गोल आकार देऊन त्यांनी कलर करते आहे। इथे मी ब्लू कलरचे ब्लॉक्स दिल्यानंतर त्याच्यावर व्हाईट कलर देऊन सुद्धा डबल ब्लॉक्स दिले आहे, त्यामुळे ब्लूमध्ये व्हाईट कलरचे शेडिंग तयार झाले। नंतर मी ब्लॅक कलरची बॉर्डर लावून घेते। मुद्दाम पेपरचा वापर केला आहे म्हणजे साईडला कलर आपला लागणार नाही। इथे ब्लॅक कलरने 1 इंचाची ब्रॉड बॉर्डर मी तयार करून घेतली आहे। त्याच्यानंतर झिरो नंबरच्या ब्रशने व्हाईट कलरने मी वारली पेंटिंग काढते त्या बॉर्डर भोवती। इथे
ती तुम्ही दुसरे कुठलीही डिझाईन तुमच्या मनाने काढू शकता, पण मला वारली पेंटिंग आवडते आणि शक्यतो घराच्या भिंतीवर वारली पेंटिंग काढतात, कारण ते एकात्मतेचं प्रतीक म्हणून मानलं जातं. सो तुम्हाला दुसरी डिझाईन कुठली आवडत असेल तर ती डिझाईनसुद्धा तुम्ही तिथे काढू शकता. अशा पद्धतीने मी 0 नंबरच्या ब्रशने छोटे छोटे वारली पेंटिंग या बॉर्डरवर काढून घेते आहे. बॉर्डरच्या चारही साईडला मी अशा प्रकारे पेंटिंग बनवून घेतली आहे. डिझाईन तुम्हाला याच्यापेक्षा मोठी जर पाहिजे असेल तर मोठी वाढवू शकता, किंवा माझ्या भिंतीवर एवढाच शेप सूट होतो सो मी एवढीच डिझाईन ठेवली आहे. पूर्ण डिझाईन आपली कंप्लीट झाली आहे. आता मेन पोर्शन आपल्याला कंप्लीट करायचा आहे, तो म्हणजे सरनेम. मध्ये जी मी रिकामी जागा सोडली होती त्याच्यात आपलं सरनेम पेंट करायचं आहे, म्हणजे तुमच्या सरनेमप्रमाणे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही मध्ये जागा तेवढी सोडू शकता, मग तिथून पुढे तुमची डिझाईन स्टार्ट करू शकता. आणि ही डिझाईन तुम्ही हव्या त्या शेपमध्ये करू शकता, राऊंड किंवा अंडाकृती, स्क्वेअर, रेक्टँगल अशा शेपमध्ये. झाली आपली नेमप्लेट तयार, तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजच्या आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.